नमस्कार, मी भाविका आपले स्वागत करते लज्जतदार रेसिपीज मध्ये। लज्जतदार रेसिपीज मध्ये आज मी घेऊन आली आहे एक टेस्टी आणि हेल्दी केकचा प्रकार, तो म्हणजे वोल्विट जॅगरी चोको बनाना केक। लहान मुलांसाठी अगदी पौष्टिक असा हा केक असणार आहे, ज्यामध्ये गव्हाच्या पिठाचा, गुळाचा, केळीचा आणि त्यांचा आवडता चॉकलेट याचा वापर आपण करणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। या केकसाठी आपल्याला लागणार आहेत 2 केळी। ही केळी कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे। जेवढी जास्त पिकलेली केळी असतील तेवढी ती गोड असतात। केळी कट हो झालीत की त्यामध्ये घालायचं आहे 3/4 कप गूळ, 1/4 कप दही आणि अर्धा कप पाणी घेतलंय, त्यातलं अर्धच घालायचं आहे आणि याची छान मिक्सरमधनं पेस्ट करून घ्यायची आहे। ही पेस्ट तयार आहे, याला एका बाउल मध्ये काढून घेऊया। यामध्ये आता घालूया 1 कप गव्हाचं पीठ, 2 टेबलस्पून कोको पावडर, 1 टीस्पून बेकिंग पावडर, 1/2 टीस्पून बेकिंग सोडा, 1/4 टीस्पून मीठ, 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स आणि आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कट अँड फोल्ड मेथडने आपण याला मिक्स करूया आणि गरजेनुसार पाणी यामध्ये आपण हळूहळू घालणार आहोत। थोडं गरजेनुसार पाणी मी यामध्ये घालते आहे। जे 1/4 कप पाणी उरलं होतं त्यातलं थोडंच पाणी मी घातलेलं आहे आणि परत मिक्स करून घेते आहे। आता यामध्ये घालूया 1/4 कप तेल। कुठलंही वास नसलेलं खाण्याचं तेल इथे आपल्याला घालायचं आहे आणि आता उरलेलं पाणी घालते आहे, म्हणजे आपण या बॅटरसाठी 1/2 कप पाणी वापरलेलं आहे। बघा या कन्सिस्टन्सी मध्ये आपल्याला हे केकचं मिश्रण लागणार आहे। आता एका टीनला इथे मी तेल आणि पीठ लावून ग्रीस केलेला आहे, त्यामध्ये आपण हे बॅटर घालूया। 2 ते 3 वेळा टॅप करून त्यातली एअर काढून घेऊया। चॉकलेट केक आहे तर त्याला आणखीन चॉकलेटी बनवण्यासाठी काही चॉकलेट चिप्स मी वरती घालणार आहे आणि आता हा टीन प्री हीटेड कढईमध्ये ठेवायचा आहे। या कढईमध्ये मी कुठलंही स्टँड ठेवलेलं नाही, कारण टीन उंच असल्यामुळे या टीनला मी खाली फॉइल पेपर लावला आहे, म्हणजे केक जळणार नाही। आणि आता झाकण ठेवून 40 ते 50 मिनिट हा केक मंद आचेवर आपल्याला शिजू द्यायचा आहे। 55 मिनिट झालेले आहेत, बघूया केक शिजलंय का। त्यासाठी यामध्ये एक मी टूथपिक घालून बघते आहे। टूथपिक क्लीन निघाली आहे, म्हणजे केक छान शिजलेला आहे। आता याला थोडं थंड होऊ देऊया आणि त्यानंतर डीमोल्ड करायला घेऊया। तर हा वोल्विट जॅगरी चोको बनाना केक तयार झालेला आहे। याचे स्लाइस करून दाखवते, बघा किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी हा केक तयार झालेला आहे। तुम्ही पण हा केक नक्की करून बघा। अगदी पौष्टिक आणि टेस्टी असा हा केक कसा झालाय हे मला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी लज्जतदार रेसिपीजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।